आजच्या धकाधकीच्या आयुष्यात माणूस शांतता शोधत असतो. आपल्या गजबजलेल्या आयुष्यातून तो थोडा वेळ स्वतःसाठी काढण्याचा प्रयत्न करतो, कारण त्याच्या मनाला हवी असते ती शांती, आणि ती शांती फक्त त्याला भगवंत देऊ शकतो. आपण एखाद्या मंदिरात पाऊल ठेवलं की ते सगळं वातावरण मन शांत करतं. पेशवेकालीन आणि अति प्राचीन असलेलं गणपतीपुळ्याचं हे देवस्थान मुंबईपासून 350 किलोमीटर अंतरावर आहे. समुद्र किनारी गणपतीपुळ्याचं भव्य मंदिर वसलेलं असून समुद्रापुढे पूर्णीच म्हणजे वाळूच्या भव्य मैदानात गणपतीचे महास्थान असल्यामुळे पुढे या गावाला गणपतीपुळे असं म्हटलं जाऊ लागलं. मंदिर हे साधारण 400-500 वर्ष जुनं असून मंदिरात स्वयंभू गणेशाचं गंडस्थळ आणि उदर रूप असणारी शिला आहे. हिरव्यागार वनराईने नटलेल्या टेकडीलाच गणपती मानून प्रदक्षिणा घालण्याची प्रथा इथे आहे. तर असं हे भव्य आणि जागृत देवस्थान इथे कसं वसलं याची एक आख्यायिका आहे. सन 1600 मध्ये या मंदिराच्या जागी एक केवड्याचे बन होते. त्या ठिकाणी बाळम भटजी भिडे राहत होते. मोगराईच्या काळात भिडेंवर एक संकट कोसळलं आणि आलेलं संकट निवळलं तरच अन्न ग्रहण करीन असा निश्चय त्यांनी केला. त्यांचं आराध्य दैवत मंगल मूर्तीची त्यांनी उपासना सुरू केली आणि एक दिवस भिडेना दृष्टांत झाला. स्वतः बाप्पा त्यांच्या स्वप्नात येऊन त्यांना म्हणाले की मी इथे भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आलोय, तू माझी भक्ती कर तर तुझं संकट दूर होईल. त्याच काळात भिडेंची गाय दूध देत नव्हती. भिडेंना ही बातमी कळताच त्यांनी शोधाशोध केली आणि तिथे गणेशाची मूर्ती आढळली. मग भिडेने पुढे तिथे मंदिर बांधलं.